मेनका क्लासिक्स कथा किस्से बरस, बरस का ही कथा हाथ लेखिका वैशाली परांजपे वाचन अनुराधा विनायक घटने मोकळ्या पटांगणात उभारलेला मंडप वरून आणि चारी बाजूंनी बंद रंगीबेरंगी रंगी कापडाने मंडपभर गाद्या पसरलेल्या त्यावर पांढऱ्या शुभ्र चादरी कार्यक्रमाला शोभेलशी भारतीय बैठक मंडपात लहान मधले थोर सगळ्यांची गच्च गर्दी झालेली फेब्रुवारीतली संध्याकाळ उन्हाळ्याच्या उंबरठ्यावरची पण अजून थोडीशी थंडीत रेंगाळणारी त्यामुळे रंगी रंगीबेरंगी स्वेटर स्मफलर कानटोप्या यांचे पुंजके ठिकठिकाणी असंख्य प्रकारची माणसं वेगवेगळी दिसणारी वागणारी एक रसिक तर अगदी शेरवानी जाकीट आणि डोक्याला फरची टोपी आणि तोंडात पान घोळवत रसिकपणे झुलत बसलेला कार्यक्रम सुरू व्हायच्या आधीच माहोलने त्याची समाधी लागलेली काही बायांनी कौतुकाने गजरे माळलेले लुगड्यांमधल्या बाया साड्यांमधल्या बाया पंजाबीमधल्या बाया कुणाचा आंबाडा कुणाच्या वेण्या कुणाचे डुलते केस असंख्य प्रकार ती पण त्याच्याबरोबर आलेली नवऱ्याबरोबर खास ठेवणीतली साडी आणि मोजके दागिने घालून अंगावर लोकरीची शाल तो रेशमी झब्बा आणि पायजमा घालून आलेला धड तरुण नाही धड म्हातारं नाही असं जोडपं मुलं होऊन मार्गाला लागली आणि संसारातून थोडी फुरसत मिळाली म्हणून दोघांनी ठरवलं अशा जलशांना सभासंमेलनांना बैठकींना नाटक सिनेमाला जायचं पुन्हा थोडं तरुण व्हायचं स्वतःवर पैसा खर्च करायचा तसं जवळजवळ सगळ्या बाबतीत दोघांचं एकमत असायचं दोघं एकमेकात बऱ्यापैकी गुंतलेली तिच्या जयश्री गडकरी चेहऱ्याबद्दल त्याला कमालीचं कौतुक ती आपली हक्काची फक्त आपली ह्याचा त्याला मोठा अभिमान ती त्याचा जीवनातला सर्वात मोठा ठेवा तिने त्याला नवरा म्हणून पूर्णपणे पत्करलेला आपला म्हटलेला तो गाणारा संगीतातला दर्दी वगैरे म्हणावा तसा ती फक्त ऐकणारी शास्त्रीय संगीत असतं एवढंच फक्त जाणणारी बाकी राग लोभाचं ज्ञान नसलेली तर असे हे दोघं घाईघाईने संगीत सभेच्या ठिकाणी पोचलेले थोडेसे उशिराच फेब्रुवारीतला सुटलेला वारा धूळ पानं घेऊन लकेर घेत घेत उडणारा त्यामुळे मंडपात देखील लोकांइतकीच धूळ जमलेली दोघांनी पादत्राण आपापल्या हातात घेतली आणि गर्दीतून वाट काढू लागली मंडप खचून भरला होता दोघांची इच्छा होती मंचाच्या समोरच्या भागातल्या गर्दीत बसण्याची पण बांडी टोकून बसलेल्या गर्दीतून जास्त पुढे जाणं शक्यच नव्हतं अखेर मंचापासून बरंच दूर आणि काहीसं तिरपं बसावं लागलं थोडीशी मोकळी जागा पाहून दोघं पटकन खाली बसले मागचे थोडे कुरकुरले पण दोघांनी कान बहिरे केले समोर दूर होता दिव्यांनी उजळलेला मंच चकचकीत माईक्स मागे पडद्यावर सजावट तबला डग्याचं सुरेख चित्र वर संस्थेचं नाव आणि खाली लफ्फेदार अक्षरातलं उस्ताद झाकीर हुसेनचं नाव ते पाहून त्याच्या डोक्यात केव्हाच तबला वाजायला लागला होता तिला आठवत होता ताजमहाल चहा आणि वाह ताजवाला काही वेळानंतर ता टाळ्यांच्या कडकडाटात उस्तादांचं मंचावर आगमन झालं रेशमी जांभळ्या रंगाचा बुट्टे असलेला झब्बा आणि भरघोस काळ्या कुरळ्या केसांच्या टोपलीत बसलेला गोल गोल गोड गोड गोरा गोरा चेहरा किती तरुण दिसतो हा नवऱ्याकडे झुकत ती म्हणाली त्याला पाहायला आलीस की ऐकायला आलीस तो फुसफुसला ती चूप बसली पण झाकीर हुसेनचं निरीक्षण मात्र करत राहिली मंचावर सगळं चित्र ठीकठाक बसलं मध्यभागी झाकीर हुसेन उजव्या बाजूला एक तरुण शिष्य तबल्यावर डाव्या बाजूला सारंगीवाला कुणी खान आणि मागच्या बाजूला तंबोरा घेतलेली एक मुलगी स्थितप्रज्ञ चेहऱ्याची तारा छेडत बसलेली झाकीरने सभेला नमस्कार केला आणि गोड हसला ती त्या हास्यात विरघळली निवेदिका ध्वनिक्षेपकासमोर आली आणि खूप खूप विशेषणं लावत खूप काहीतरी अलंकारिक बोलली त्यात उस्तादांची स्तुती देखील आली उस्ताद मानेला झटका देत कुरळे केस उडवत मिश्किल हसला ती पुन्हा विरघळली फारच आवडला मला हा तिने गुपित सांगितल्यासारखं नवऱ्याला म्हटलं आता गप्प बईस ती गप्प बसली निवेदन संपलं सभा स्तब्ध झाली सर्वत्र निशब्द कोणत्याही क्षणी जलसा सुरू होणार होता आणि सारंगीचे व्याकुळ करणारे आर्त स्वर उमटू लागले सभा हेलावली ती सारंगी प्रत्यक्षात प्रथमच ऐकत होती प्रत्यक्षात प्रथमच पाहत होती चांगलं जाड झूड ठसठशीत वाद्य आवाज देखील तसाच भक्कम ठाशीव नाद हृदयाला चिरत जाणारा इंग्लिशमधल्या वेलिंग क्रियापदाची आठवण झाली मला हे सारंगीचे स्वर ऐकून ती नवऱ्याला म्हणाली ग पैस ग नीट ऐकू दे मला नवरा किंचित त्रासिकपणे म्हणाला तिने त्याला नीट ऐकू दिलं सारंगी वाजत होती आता लोक कानात प्राण आणून तबल्याच्या ध्वनीची वाट पाहत होते थोडा वेळ सारंगी वाजली आणि तबल्यावर पहिली थाप पडली गर्दी थरथरली काही मिनिटातच तो बेफाम वाजवू लागला तिला स्टेजवरचा झाकीर हुसेन पूर्णपणे दिसतच नव्हता कधी त्याचे तबल्यावर आपटणारे हात दिसत होते तर कधी त्याचा चेहरा तर कधी काहीच नाही सभा मंत्रमुग्ध झाली होती गर्दीत कितीतरी तबले डग्गे माना डोलावत होते तिला आपल्या भुटकेपणाचा राग आला पुढची सगळी गर्दी तिच्या डोकोभर तरी उंच होती त्या डोलणाऱ्या गर्दीतून नजरेने माग काढत त्याच्या हातापर्यंत पोचायचं म्हणजे महाकर्मकठीण काम होतं मान उंचावून उंचावून दुखू लागली होती मला नीट दिसत नाही आहे हो इतके डोकीमध्ये येत आहेत अखेर ती केविलवाणेपणे म्हणाली तबला ऐकायचा असतो पाहायचं काय त्यात तिचा उंच नवरा म्हणाला पण तिला तबल्यावर नाचणारी बोटं पाहायची होती इतका दिव्य ना जे हात काढत होते ते हात तिला पाहायचे होते तृप्ती होत नव्हती थोड्या वेळाने ती शेजारच्या बाईला म्हणाली काही दिसलं नाही की फार वाईट वाटतं नाही शेजारची समदुखी निघाली म्हणाली हो ना पाहण्यात जी मजा आहे ती नुसती ऐकण्यात नाही मग कधी मान उंचावून तर कधी मान खाली घालून ती ऐकत राहिली जमेल तितकं पाहत राहिली झाकीर हुसेन वाजवतच होता वाजवतच होता त्या संध्याकाळी कधी कुरुक्षेत्रावर फुंकल्या गेलेल्या शंखाच्या ध्वनीने मंडप भारून गेला तर कधी पाण्याचं झुळझुळणं गर्दीच्या कानाकानापर्यंत वळणं घेऊ लागलं तबल्यावर कधी धातूंचा खणखणाट झाला तर कधी वाहनं पुरपुरत आली कितीतरी प्रकारचे आवाज त्यांनी लिलं या तबल्यावर काढून दाखवले आघाडीच्या धावण्याचं संगीत रेला त्याने वाजवलं आणि ती लहान मूल झाली आघाडीची झुकझुक ऐकत राहिली भान हरपून ऐकत राहिली तबल्यावर शब्द वाचू लागले अतिविचित्र राधाकृष्णाचे प्रेमाचे कृतक कोपाचे संवाद झडू लागले ती त्या सगळ्यात बुडाली राधा कृष्ण राधा कृष्ण तबला माणसासारखं बोलत होता इकडे नवऱ्याची हाताने मांडीवर आपटी थापटी चालू होती बोटांवर मात्रा मोजणं सुरू होतं कधी मांडीवर पंजाने ठेका धरणं चालू होतं मधूनच वा वा हा म्हणून तो सुद्धा इतरांसारखा मानेला झटका देत होता स्वतःचं संगीताबद्दलचं शास्त्रीय ज्ञान आणि उस्तादाचं वाजवणं पडताळून पाहत होता पण तिचा आनंद निर्भेळ होता तिला संगीताचं शास्त्रीय ज्ञान नव्हतं पण संगीताचं ती मुक्तपणे आकंठ पान करत होती लोकांच्या बरोबरीने टाळ्या वाजवत होती अगदी उत्स्फूर्तपणे काहीतरी अवघड उस्तादाने सहजपणे वाजवलं म्हणून कौतुकाची शास्त्रीय दाद म्हणून नव्हे तर नुसतंच वाजवणं आवडलं म्हणून कानांना मनाला दृष्टीला आवडलं म्हणून जलसा संपेपर्यंत तिची अक्षरशः समाधी लागली सभा संपली गर्दी हलू लागली तिला अगदी उसासून वाटलं स्टेजवर जावं त्याला म्हणावं बाबा रे मला संगीतातलं काही समजत नाही पण तू वाजवलेलं आवडलं अगदी खूप आवडलं पण मला विलक्षण ओढ वाटते ती तुझ्या हातांची मला फक्त एकदा ते हात माझ्या हातात घेऊ दे मला त्यांना कुरवाळू दे मी कृतार्थ होईन मला अधिक काही नको विचारांच्या अशा धुंदीतच ती उठून उभी राहिली गर्दीदेखील उठू लागली होती आणि नवऱ्याने हक्काने तिचा हात आपल्या हातात घेतला होता अगदी घट्ट धरला होता गर्दीतून तिला सुखरूप बाहेर काढण्यासाठी आणि तिच्या लक्षात आलं या हातांनी तिला त्या हातापर्यंत पोचू दिलं नसतं कधीच कधीच पोचू दिलं नसतं आत्ता आपण ऐकलीत वैशाली परांजपे लिखित अनुराधा विनायक गटने यांच्या आवाजात हात ही कथा एकोणीसशे सत्त्याण्णव सालच्या मेनका दिवाळी अंकात पहिल्यांदा प्रकाशित झाली होती ही मेनका प्रकाशनची दोन हजार बावीसची ची प्रस्तुती आहे